नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या वेगवान 10 घडामोडी। आज दिनांक 8 डिसेंबर रोजी 5 डिसेंबरचे 44 कोविड चाचणीचे रिपोर्ट प्राप्त, यामध्ये 42 निगेटिव्ह तर 2 रिपोर्ट अप्राप्त। नुकत्याच संपन्न झालेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट किरण सरनाईक यांना दिग्रसमधून 375 मतदान, 480 शिक्षकांनी केले होते मतदान। विभागामधून आघाडीची किरण सरनाईक यांनी यांना टक्केवारी देणारा ठरला दिग्रस तालुका प्रथम। राजकीय पक्षांच्या उमेदवारांची आघाडी निराशाजनक। दोन्ही राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे कार्यकर्ते होते हवेत की पूर्वनियोजित डाव, यावर तर्कवितर्क सुरू। कुणाला त्रास देण्याचा उद्देश नव्हता, त्यामुळे स्वयंस्फूर्तीने बंद सफल झाल्याच्या प्रतिक्रिया दिग्रसच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्या। म्हणाले, संपूर्ण आंदोलनात महाविकास आघाडी शेतकऱ्यांसोबतच। दिग्रसमध्ये आजच्या भारत बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद। दिग्रस शहरामध्ये 2 वाद्याच्या घटनांमुळे संपूर्ण शहरात चर्चेला फुटले पेव। पहिल्या घटनेत मानोरा चौकातील एका हॉटेल व्यावसायिकाने पाण्याच्या बॅरलचे पैसे मागायला आलेल्या दोघांना जखमी केले, तर एकाला जबर मारहाण केली। तर दुसऱ्या घटनेत गजानन टॉकीज जवळ हाच तो हॉटेल चालक समजून 4 ते 5 युवकांनी दोघांना मारले बेदम। दोन्ही घटनेची फिर्याद पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पोलिसांनी विविध कलमांन्वये केले गुन्हे दाखल। उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल दिग्रसला ठाण मांडून कोणत्याही अफवेवर नागरिकांनी लक्ष न देण्याचे उदयसिंह चंदेल यांनी केले दिग्रसकरांना आवाहन। दोन्ही प्रकरणामधील आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे दिले संकेत। ह्या होत्या आमच्या आजच्या 10 वेगवान घडामोडी। अफजल खान, ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।